राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा 2 फेब्रुवारीमध्ये पुणे शहरात येणार आहे. या यात्रेचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि अजित पवार करणार आहेत. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरू झालेली ही परिवर्तन यात्रा खाली महाडमध्ये 14 तळ्यावरती आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरना वंदन करून या ठिकाणी कोकण रिजन संपूर्ण, रायगड जिल्हा असेल, मग गुहागर असेल, खेड असेल, कर्जत असेल, इथून सुरू झालेली परिवर्तन यात्रा नाशिक, विदर्भ या सर्व भागांमधनं आता उद्या पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सभा होणार आहेत. आणि त्याची एक सभा लोणीला, सकाळची दौंडला, दुपारची लोणीला आणि संध्याकाळी सांगवी पिंपरी चिंचवडला होणार आहे. या सभेमध्ये आम्ही पाहिलं गेल्या महिनाभर या सभांमध्ये परिवर्तन यात्रेच्या परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे हे घोषवाक्य घेऊन ज्यावेळेला आम्ही जातो आहे त्यावेळेला प्रचंड लोकांचा प्रतिसाद या परिवर्तन यात्रेला मिळतो आहे. यामध्ये छोटा मोठा व्यावसायिक असेल, दुकानदार असेल, व्यापारी असेल आणि नवीन तरुण वर्ग ज्याला मागच्या निवडणुकीमध्ये नोकरीच्या खूप मोठ्या आशा या सरकारने दाखवून ठेवल्या होत्या, मात्र कोणालाही एकालाही नोकरी तर मिळालीच नाही. परंतु नोटाबंदीच्या काळामध्ये ज्या होत्या त्या नोकऱ्याही लोकांच्या गेल्या, अनेक उद्योग व्यवसाय या ठिकाणी बंद पडले आणि त्यामुळे लोकांच्यामध्ये प्रचंड फ्रस्ट्रेशन आहे. दुष्काळामुळे शेतीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणावरती पिकं होत नाही आहेत. पावसाळी पीक घेतल्यानंतर शेतकरी काही लावू शकलेले नाही आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठेही थांबलेल्या नाही आहेत. तर या प्रकारे शेतकरी असेल, इतर सर्व समाज असेल, सगळ्या थरामधनं खूप मोठा प्रतिसाद या परिवर्तन यात्रेला मिळतो आहे की परिवर्तन झालंच पाहिजे, हे सरकार गेलंच पाहिजे, ही सर्वसामान्यांपर्यंत भावना या ठिकाणी पोहोचलेली आहे.